नमस्कार, जय श्री महाकाल। कसे आहात? बरे आहात ना? मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी। तुम्हा सर्वांना माहितीच आहे की मी आहे शेलूद, भोकरदन तालुक्यातील व्यसनमुक्ती केंद्रावर आलेली। तिथूनच परतीच्या मार्गावर जात असताना मला अगदी शेलूदमध्ये येऊन आग्रहाचं आमंत्रण देऊन माहेरपणासारखी आठवण करून दिली अशी मला जालन्यात एक बहीण सापडली। म्हणतात मला सगळे आईसाहेब, पण कधीतरी मला असं वाटतं की प्रत्येकाने आईसाहेब म्हणण्यापेक्षा कोणीतरी ताईही म्हणावं, म्हणून मी पहिल्यांदा माझ्या तोंडून बाळानं म्हणतात ताई असा शब्द वापरला। आणि उषा वाघ नावाच्या एक व्यक्तीने आज मला बहीण मिळाल्याचा आनंद मिळवून दिला आणि खरंच खूप छान वाटलं। उषाताई सामाजिक कार्यामध्ये आहेत, सुंदर पद्धतीने सामाजिक कार्य करता आहेत आणि त्यांच्यासोबतच मी आज जालन्यामध्ये एक इंटरेस्टिंग पर्सनॅलिटीला भेटले। म्हणजे राजकारणात असूनही राजकारणापासून वेगळा विचार करणारी व्यक्ती, समाजाबद्दल विचार करणारी व्यक्ती अशी समाजकारणी नगरसेविका संध्या देठे यांची माझी आज ओळख झाली। आणि संध्याताई इथे आहेतच, खूप सुंदर वाटलं तुमच्या परिवाराला भेटून। आणि संध्याताईंचे तृतीयपंथी समाज आणि समाजाबद्दलचे भरपूर छान विचार आहेत आणि या विचारासाठी खरंच मनापासून आभार। आणि मी आता यांच्या घरी आल्यापासून तर यांच्या घरात झालेल्या आदर आतिथ्यापासून कशा पद्धतीने बहिणीचं बहिणीने केलं स्वागत या थंबनेलच्या अंतर्गत तुम्हाला पाहायला मिळणार आहे की मला बहीण भेटली। भेटत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। आता आपण निघालो आहोत औरंगाबादकडे अजून लाडक्या लेकरांना भेटायला। तोपर्यंत मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी रजा घेते तुमची आणि ताईंनी माझ्यासाठी वैष्णव सुंदर खूप सुंदर अशा पद्धतीची खूप सुंदर पद्धतीने वैष्णव माता जशी आज मला बहिणीच्या असं म्हणतात की वैष्णोदेवीला तीन बहिणी एकत्र राहतात। आज मी इथे मधी जर असेल आईसाहेब म्हणून तर एका बाजूने उषा आणि एका बाजूने संध्या आहे असं म्हणायला हरकत नाही। आणि हेच आमच्या तिघींची आठवण म्हणून मी निघते आहे घेऊन। भेटूयात आता आपण औरंगाबाद मध्ये। तोपर्यंत जय श्री राम। बराच रस्ता खराब हो इथून औरंगाबाद रस्ता कसा चांगला आहे? मस्त आहे। बऱ्याच कमी बायका आहे माझ्या आयुष्यामध्ये, त्यांचा मला स्वभाव आवडतो, त्या बायकांचे सोपले आवडत नाही की चुकल परत बायका आपल्या मोबाईल मध्ये फोटो काढा ना शिकून सोनो। ए सोन भया बेटा ते ताप खाल तुम कर सांगितलं
भाऊजी तू खुलाव नहीं आला कपड़े हिरेन कपड़े हार घाल सोनाराला अर्जंट कर तिथून फोन केला होता मी फोटो पाठवले अर्जंट कर म्हणून आता सोनाराने आणून दिली छान दिसल ते पुण्याला पार्लर मध्ये ते नथ घातलं आणि बघितलं मराठ मुळा मेकअप केलता तुम्ही म्हणलं आपण यांना हीच आणायची फार एवढी मोठी नथ आहे मला सबस्क्रायबर आहे कोल्हापूरची तिने पण मला एवढी मोठी नथ केली कोल्हापूर सुंदर आहे बानुबाई नथ म्हणत त्याला खायला नको